अखिल भारतीय वडारबोली साहित्य संमेलनाचं आज पुण्यामध्ये या ठिकाणी सुरुवात होती आहे आणि मला याचा विशेष आनंद वाटतो की पुण्याची एक वेगळी पार्श्वभूमी आहे, पुण्याला एक वेगळा इतिहास आहे. साहित्य, संस्कृती, कला या माध्यमातून पुण्याचं नाव आज जगाच्या देशाच्या पातळीवरती वेगळ्या अर्थानं घेतलं जातं. सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचा उल्लेख होतो आणि याच पुण्यामध्ये आज पहिलं हे अधिवेशन, वडारबोली भाषेचं पहिलं अधिवेशन पुण्यात होतं आहे, याचं विशेष आनंद आम्हाला सगळ्यांना नक्की होतो आहे. या पुण्याच्या वैभवतेमध्ये, संपन्नतेमध्ये या अधिवेशनाच्या माध्यमातून निश्चितपणे भर पडेल, ती अधिक वाढेल असा विश्वास मला वाटतो. आणि या म्हणूनच या अधिवेशनासाठी आलेले सर्व साहित्यिक, सर्व कलाकार यांचं मी मनापासून पुण्यामध्ये स्वागत करतो आणि विशेषतः पहिल्या अधिवेशनाचा मान पुण्याला दिला त्याबद्दल या अधिवेशनाचे सर्व संयोजक, या परिषदेचे सर्व अधिकारी, पदाधिकारी यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मी TH चव्हाण, औरंगाबाद. वडारांचं, वडारांना साहित्याची वारसा नसताना सुद्धा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या या शहरामध्ये वडारांचं स्वतंत्र साहित्य संमेलन संपन्न होत आहे. अखिल भारतीय वडारबोली साहित्य संमेलन, या संमेलनामध्ये वडार समाजातील लेखकांचं जी भूमिका आहे ते भूमिका वडार समाजाला पर्यंत पोहोचावं आणि माझा वडार बांधव विकासाच्या मुख्य प्रवाहात यावं अशी आमची भूमिका होती. इंग्रज सरकारने आमच्यावर गुन्हेगार कायदा लावला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा 5 वर्ष आम्ही ती गुलामगिरीत काढलो ही खरी आमची शोकांतिका आहे. आणि या देशाला स्वातंत्र्य म्हणून 72 वर्षे झाले असतानासुद्धा आमच्याकडे सरकारचं लक्ष नाही, कोणत्याही राष्ट्रीय पक्षाचंसुद्धा आमच्याकडे लक्ष नाही, कारण आमचा समाज वेगवेगळ्या गटात विभागलेला आहे. जोपर्यंत आपला समाज एकत्रित येत नाही तोपर्यंत एक वोट बँक तयार होत नाही, तोपर्यंत सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या गटातील लोकांना एकत्र येण्याची ही एकच संधी होती, साहित्य संमेलनातून आमच्या समाजाला योग्य दिशा द्यावी हा एक उद्देश होता. आणि वडार समाज हा वास्तुनिर्माता आहे. वास्तुनिर्मात्याच्या अगोदर विचार केला तर वडार हा या देशातील राजे महाराजे होऊन गेले, एवढा असतानासुद्धा आज आम्ही जगावं कसं, राहावं कसं, हातबल झालेला समाज आहे. आमचं पारंपरिक व्यवसाय औद्योगिकरणामुळे बुडाले आणि त्याचा फटका आम्हाला बसत आहे. आणि इंग्रजांनी गुन्हेगार कायदा लावला, आता आम्हाला एक CAA आणि NRC हा नवीन कायदा लागू होत आहे, त्यामुळं वडार समाज हा भयभीत झालेला आहे. आम्ही या देशाचे मूळ रहिवासी असूनसुद्धा आम्हाला या देशाचं नागरिकत्व सिद्ध करावं लागताना, तर आम्हाला कागदपत्रांची जुळवाजुळ करताना अनेक अडचणी निर्माण होणार आहेत, अडचणी येतील, त्यामुळं हा कायद्याचं परिणाम भटक्या विमुक्तार होणार आहे. कारण भटके हे शिकलेले नसल्यामुळे कामाच्या शोधात इकडं तिकडं गावोगाव फिरणारे, भिक्षा मागून फिरणारे, या लोकाकडे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अडचणी येतील असं आम्हाला भीती वाटायला लागली. पण सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि तुम्ही भलं परदेशी लोकांना पुळका सुटला असेल तुम्हाला, या परदेशातून आलेल्या लोकांना तुम्ही नागरिकत्व बहाल करता आणि एकीकडे या देशाचे मूळ रहिवासी असलेल्या लोकांकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि आम्हाला नागरिकत्व सिद्ध करावं लागतं ही दुर्दैवाची बाब आहे. आम्हाला जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 1961 पुरावा मागतात, ते पुरावा देता देता आम्हाला नाकी न येतं. आमच्या वडार समाजातील कित्येक बांधवांना जात प्रमाणपत्र मिळत नाही, त्यामुळं आम्हाला अडचण निर्माण झालेली आहेत. मग केंद्रामध्ये आम्हाला आरक्षण मिळत नाही. महाराष्ट्रामध्ये आम्हाला 11% 4 तुकडे करून आम्हाला विमुक्त जातीसाठी 3% देतात, परंतु 3% आरक्षण घेण्यासाठी आम्हाला नॉन क्रिमिलियर हे प्रमाणपत्र दिल्याशिवाय आम्हाला सवलत मिळत नाही. म्हणजे इंग्रजांनी आम्हाला क्रिमिनल ॲक्ट लावला आणि या सरकारने नॉन क्रिमिनल कायदा लागू केला, त्यामुळं आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. आमचे शिकलेले मुलं केवळ या उच्च उत्पन्न मर्यादा प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रामुळे आमच्या
वडा समाजातील जे युवक आहे शिकतात त्यांना नोकऱ्यासुद्धा मिळत नाहीत, त्यामुळे आमच्या समाजामध्ये नैराश्य वाढत चाललेलं आहे. म्हणून मी सरकारला विनंती करतो की हे नॉन क्रिमिनल ॲक्ट त्यांनी रद्द करावं, म्हणजे आमच्या समाजाला सवलती मिळू शकतील आणि आमच्या समाजाकडे लक्ष द्यावं, कारण हा समाज आता जागा होत चाललेला आहे. आणि तुम्हाला वाटत असेल हा समाज अडाणी समाज आहे, असंघटित समाज आहे, पण आज आम्ही एकत्रित येत आहोत. गटाचं राजकारण विसरून आम्ही एक होत आहोत. आम्ही जेव्हा एक झाल्यानंतर सरकारला पाडण्याचंसुद्धा आम्ही मागं पुढं पाहणार नाही. म्हणून आम्ही सरकारला विनंती करतो की आमच्याकडे लक्ष द्यावं आणि वडार समाज आणि पूर्ण भटकेमुक्ताकडे लक्ष द्यावं आणि केंद्रामध्ये आम्हाला काहीतरी तिसरी सूची तयार करून आम्हाला सवलती दिल्या पाहिजेत. आणि सरकार मागच्या वेळेस रेणके आयोग लावला, रेणके आयोगाची अंमलबजावणी केली नाही. रेणके आयोगाचे 76 मुद्दे आहेत, त्यापैकी 75वा मुद्दा वडार समाजाशी संबंधित आहे, परंतु रेणके अहवाल त्यांनी अंमलबजावणी केली नाही. मग भाजपचं सरकार आलं, भाजपच्या सरकारने विधाटे आयोग नेमलं, विधाटे आयोगाचा सुद्धा अहवाल स्वीकारलेला आहे, परंतु त्याच्यावर अंमलबजावणी होत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून मी सरकारला विनंती करतो की त्याने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि हातबल झालेल्या समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत करावी आणि आमच्याकडे लक्ष द्यावं. एवढं दोन शब्द बोलून माझं दोन शब्द संपवतो. सर सांगा, सुरू करा. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर अशोक बंडगर, औरंगाबाद विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे. खरं तर या अखिल भारतीय वडार बोली साहित्य या संमेलनामध्ये आम्ही इथे आलोत. आज आमच्यासाठी हा सोहळा आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य संमेलनाचा 93वा संमेलन भरतो आहे आणि उपेक्षितांचा जे पिछडे वर्ग आहेत त्यांच्यामधला हा आमचा पहिला साहित्य संमेलन पहिल्यांदाच आज आमच्याकडे जो भरला, त्यामुळे आम्ही सगळेच सुखाने आनंदाने गहिवरून गेलोत. आम्हाला असं वाटतं की या मागासलेल्या लोकांना कुठेतरी व्यासपीठ आज उपलब्ध होत आहे, स्वतःच्या भावनांना व्यक्त करण्यासाठी. स्वतःच्या भावविश्वाशी ज्यांनी स्वतःलाच मुकर घातली होती किंवा दूर गेले होते, अशांना आज कुठेतरी शिक्षणात कुठेतरी संधी मिळाल्यामुळे ते लोक आपल्या भावना आपल्या कलेच्या माध्यमातून साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा हा पहिला आमचा प्रारब्ध आम्ही सुरू केलेला आहे, ज्यामुळे आमच्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये आमच्या व्यथा सरकारसमोर आम्ही कशा पद्धतीने मांडूत हे आम्ही सक्षम ठरणार आहोत. माझ्या जातीच्या अनेक व्यथा ज्या आहेत केवळ अडाणीपणामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. या देशाला शिल्पकार म्हणून जे लाभलेले लोक होते ते शिल्पकार आज इंजिनियर पुढे आला म्हणून किंवा इतर जातीच्या लोकांना त्या कला अवगत केल्या गेल्या म्हणून माझ्या जातीचा शिल्पकार हा मागे पडला. पण आज अनेक आपल्याकडे पुरावे असूनसुद्धा केवळ अडाणीपणाचा एक त्याला फटका बसला, ज्यामुळे तो या समाजामधून वंचित राहिला. अशा वंचित लोकांपैकी आज हा वडार साहित्य बोलीभाषेचा हा पहिला संमेलन TS चव्हाण सरांनी आणि पवार सरांनी, बंडे वडार सरांनी, रमेश शिंदे सरांनी किंवा आमच्या नितीनअण्णा धोत्रे साहेबांनी हे जे संपन्न केलं हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आम्ही सगळ्यांचे आभार मानतो. सरकारला विनंती आहे, मायबाप हो, आम्हीही तुमच्या देशाचे आहोत, आम्हालाही तुम्ही पदरात घ्यावं, आमच्याही लोकांना तुम्ही या देशाचे नागरिकत्व द्यावं, जेणेकरून या देशात आपली लोकच आपल्यासाठी विरोधक बनणार नाहीत. धन्यवाद. माझं नाव माधुरी चव्हाण, इंदापूरवरून आली आहे मी अखिल भारतीय वडार साहित्य संमेलन 2019 साठी. हे संमेलन म्हणजे आमच्या वडार समाजासाठी एक ऐतिहासिक प्रेरणा आहे आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही खूप लांबून आलेलो आहोत सगळेजण इथे. आम्हाला असं वाटतं की जिथं कमी तिथं आम्ही असायला पाहिजे, म्हणून गेले 4 महिने झालं आम्ही सगळेजण अहोरात्र झटतो ह्या साहित्य संमेलनाला यशस्वी बनवण्यासाठी. आणि जे लोक बाहेरून आलेले आहेत सीमा पार करून राज्यांच्या, तर ते सगळेजण साहित्याच्या भूकेसाठी आलेले आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे सत्कार या ठिकाणी आयोजित केलेत, म्हणजे वडार समाजातील ज्या महिलांनी आत्तापर्यंत आपल्या मुलांना घडवलं, त्यांची जडणघडण केली, परंतु त्या महिला माहितीच नाही आहेत समाजाला. समजा एखादं आदर्श माता निवडत असतील नगरपालिकेमध्ये, तर त्यावेळेला त्यांच्या ठरलेल्या माता असतात निवडलेल्या, परंतु आमच्यासारख्या मुलींना घडवणाऱ्या ज्या काही माता आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतो ही सगळ्यात मोठी कौतुकास्पद बाब आहे आणि यासाठी संयोजन समितीचं मी कौतुक करते. धन्यवाद.
मी वडार अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून माझी निवड झाली आणि हे मी माझे भाग्य समजतो आहे आणि आमच्या जे पुणेकरांवरती जबाबदारी दिली या महाराष्ट्रातील वडार समाजाने एक साहित्य संमेलन भरवण्याची आणि ती मी यशस्वीपणे वडार समाजाचे कार्यकर्ते या सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जो आम्हाला मान सन्मान दिला आणि यशस्वी करण्यासाठी ते एक मदत केली त्याचं आम्ही एक भाग्य समजतो आणि या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून समाजातले विविध गट विविध संघटना हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि आज यापुढे समाजाच्या प्रश्नांना नक्कीच वाचा फुटेल आणि साहित्यिक लोक आजपर्यंत या संघटनेच्या कार्यक्रमात सहभागी होत नव्हते त्यांना दिशा नव्हती आज साहित्यिक लोक त्यांना दिशा दाखवतील आणि आमच्या सोबत राहून समाजाचे प्रश्न सुटतील असं मला आत्मविश्वास वाढलेला आहे आणि आज या सहकार्याच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले सर्वांचे आम्ही आभार मानतो.